राष्ट्रीय राजमहामार्ग क्रमांक 6 बेडकी ते धुळे गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे व अपघातामुळे चर्चेत राहिला होता। नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश शेवले यांनी अनेक वेळा आंदोलनाचे हत्यार उगारत प्रशासनाला वेळोवेळी दुरुस्तीसाठी काम करण्यास भाग पाडले होते। प्रथमतः 27 लाख रुपये, त्यानंतर 2 कोटी निधी मिळवून देखील ठेकेदार आपल्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याची दुरुस्ती करत नसल्याचे बघून सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी, खासदार, मंत्रालय पर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवला होता। त्यात जानेवारी महिन्यात पुन्हा 27 कोटी रुपये मंजूर करण्यात येऊन दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली, परंतु अचानक कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे काम अपूर्ण राहिले होते। उर्वरित रस्त्याची दुरुस्तीचे काम गेल्या 3 दिवसांपासून सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे। दुरुस्ती करताना साईटपट्टीकडे दुर्लक्ष केले जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपामुळे प्रवासी वाहन व चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने शासनाकडून त्वरित साईटपट्टी व काटेरी झुडपे काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कॅमेरामन प्रवेंद्र पाटील सह सलीम मंसुरी, नवापूर लाईव्ह न्यूज। आपला नवापूर वाकेपाडापासून तर आपलं देवळफळी आहे, ब्रिज आहे, तिथपर्यंत आजूबाजूला बावळ्याचे काटे आणि काट्यामुळे मोटरसायकल, रिक्षा, ट्रक जे वाहन चालतात ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। तरी पण ज्या लोकांना काम दिलेले त्या लोकांनी आजूबाजूचे काटे झुडपे काढावं हायवे 6 पासून वाकीपाडापासून तो देवळफळीच्या ब्रिजपर्यंत, कारण लोक आमच्याकडे तक्रार देत आहे। मी रतनजी गायत बोलतो आहे, माझी जिल्हा परिषद आत्ता पंचायत समिती सदस्य पण आहे, तर वारंवार लोक तक्रार देत आहेत। तरी पण जे काम चालू आहे सध्या, तर आजूबाजूचे जे बावळ्याचे काटे रोडवर येऊन गेलेले आणि साईट घेताना मोटरसायकल, रिक्षा, ट्रक एक साईट घेताना ॲक्सिडेंट होण्याची शक्यता होऊ शकतं, म्हणून कृपया करून आम्ही एवढीच विनंती करतो आहे की ते बावळ्याचे काटे रोड धरून आहे त्यांना काढायचे आहे, म्हणून त्यांनी काढावं अशी नम्र विनंती आहे।